महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करण्यासाठी मनसैनिकांनीही वाटा उचलणार असल्याची ग्वाही रविवारी उल्वे नोडमध्ये झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना उरण आणि पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या मनसे संवाद मेळाव्यात मनसैनिकांनी दिली. यावेळी भाजपचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती लाभली असून त्यांनीही मार्गदर्शन करताना महायुतीचे उमेदवार यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी सज्ज रहावे असे आवाहन केले. या मेळाव्याला मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, जिल्हा सचिव केसरीनाथ पाटील, अतुल चव्हाण, अविनाश पडवळ, जिल्हा उपाध्यक्ष दीपक कांबळी, प्रवीण दळवी, शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रथमेश सोमण, महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा अदिती सोनार, उरण तालुकाध्यक्ष सत्यवान भगत, पनवेल तालुकाध्यक्ष रामदास पाटील, महानगर प्रमुख योगेश चेले, महिला सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षा वर्षा पाचभाई, उरण तालुकाध्यक्ष कविता म्हात्रे यांच्यासह शेकडो मनसैनिक उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशाचा अभिमान आणि स्वाभिमान आहेत. देशाचे नेतृत्व असलेले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे लोकहिताचे काम संपूर्ण जग पाहत आहे. 2.5 वर्षापूर्वीचे राज्य सरकार फक्त फेसबुकवर होते, त्यामुळे लोकांसाठी काम करणारे नेते आणि फेसबुकचे नेते लोकांना कळून चुकले आहेत. राजसाहेबांच्या निर्णयामुळे महायुतीला ताकद मिळाली असून महाराष्ट्राच्या कल्याणासाठी शिवधनुष्य उचलले आहे. याला अभिप्रेत होऊन काम करा आणि मावळचा धनुष्यबाण रूपाने खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा लोकसभेत पाठवा असे आवाहन केले. तर आमदार महेश बालदी यांनी सांगितले की देशाचा जगात सन्मान ठेवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने देशाला मिळाला आहे. देशाचा विकास करण्याबरोबरच संस्कृती परंपरा संवर्धन करण्याचे काम आणि देशाची अस्मिता टिकवण्याचे काम मोदीजी करत आहेत, त्यामुळे त्यांना साथ देत आप्पा बारणे यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन आमदार महेश बालदी यांनी केले. आज आपण पाहू शकू मोदीजींसारखं नेतृत्व आलं. राज साहेबांनी पाडव्याच्या सभेमध्ये देखील सांगितलेलं आहे, काल कणकवलीला देखील सांगितलं की काश्मीर मधलं 370 कलम आठवणं असू द्या किंवा 500 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर श्री राम मंदिराची उभारणी असू द्या, यासारखे एक देशाच्या इतिहासामध्ये ज्याला आपण मैलाचा दगड म्हणू शकू असे मोठे मोठे निर्णय घेण्याची क्षमता जर कोणामध्ये आहे तर पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींच्या वरती आहे. आणि म्हणून या देशामध्ये ज्या वेळेला निवडणूक लोकसभेची येते त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण आपल्या मतदारसंघामधल्या अडचणी काय आहेत, समस्या काय आहेत या सोडवण्यासाठी प्रयत्न जरूर केला पाहिजे. पण खासदार निवडून कशासाठी द्यायचा, तर देशामधल्या सरकार निवडण्यासाठी, देशामधले कायदे ज्या वेळेला आवश्यक आहेत दुरुस्त करण्यासाठी, देशाच्या सरकारच्या माध्यमातून देशामधल्या सर्वसामान्य जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी. आणि ही दमक, ही ताकद केवळ नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये आहे हे गेल्या 10 वर्षामध्ये आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. आणि म्हणूनच या येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून राज साहेबांनी हा जो निर्णय घेतला, आमच्यासारखे कार्यकर्ते देखील त्या निर्णयाचं स्वागत करतात. या महाराष्ट्रामध्ये राज साहेबांनी सभांचं वादळ आता त्या राज साहेबांच्या सभांचं सुरू झालेलं आहे आणि हे वादळ आता समोरच्याचा पाला पाचोळा उडवल्याशिवाय राहणार नाही याची देखील मला खात्री आहे, त्यांना व्यक्त करावीशी वाटते. या आजच्या या आपल्या पनवेल आणि उरण या सभेच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या पद्धतीनं महाराष्ट्र सैनिक या ठिकाणी एकत्र आलाय, निवडणुकीच्या साठी सज्ज झालेला आहे. आता अनेक जण प्रचारामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. निशाणी घरोघरापर्यंत पोहोचवणं ही मला वाटतं की खूप आवश्यक गोष्ट आहे. खूप कालावधी नंतर महाराष्ट्र सैनिक हे धनुष्यबाणाचा प्रचार करणार आहे आणि त्यामुळे यासाठी आपल्याला विशेष कष्ट घ्यावे लागणार आहेत. मला खात्री आहे की कष्टामध्ये आपण कुठेही मागे राहणार नाही आणि इथून पुढे या महाराष्ट्राच्या कल्याणासाठी राज साहेबांनी हे जे शिवधनुष्य उचललं हे शिवधनुष्य आपल्याला दिल्लीच्या संसदेमध्ये या ठिकाणी पाठवायचं आहे, त्याच्यासाठी आपण सगळे सज्ज होऊया. इतकंच आवाहन या निमित्तानं करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकांना कळून द्या की मनसैनिक भाजप शिवसेना ही सर्व सोबत आहे, ही सर्व मोदींची सेना आहे, बाकी कोणाची सेना नाही. तुम्हाला एकदा आदेश आल्यानंतर आपण सर्वजण अनेक आंदोलन यशस्वी होतील अयशस्वी होतील हे न करता तुम्ही सर्वांनी यातना भोगलेले आहेत, जेल भोगलेले आहेत. मग अनेक आंदोलन माझ्या समोर आहेत, टोलचं आंदोलन असो किंवा मराठी पाट्यांचं आंदोलन असो, तुम्ही कधीही परवा केली नाही.
आताही आपल्याला परवा कसली करायची नाही. काळजी करू नका, इस देश में आएगा तो मोदी, दुसरा कोई आने वाला नाही. आणि आपल्या भविष्याकरता, आपल्या मुलांच्या भविष्याकरता मोदी तर येणारच आहे, 400 पार होणारच आहे. पण तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या संध्याकाळी कधीतरी तुमची पुढची पिढी विचारणार आहे की बाबा आई पंतप्रधान मोदी झाले तेव्हा तुम्ही समाजकारणात होता का, राजकारणात होता का. तेव्हा तुम्हाला संधी आहे की हो मी मनसैनिक होतो, मी मनसैनिक होते. आणि या देशाच्या जडणघडणीमध्ये ज्या ज्यांनी मोदींनी सिंहाचा वाटा केला त्यांच्याकरताही 4 संध्याकाळ आम्ही प्रचार केला होता. आणि आपल्या अंगावर गुलाल पडणार आहे याच्यामध्ये कुठे शंका नाही. मित्रांनो, अशी संधी फार कमी वेळा येते की जिंकणार आहेत बारणे, 2 लाखांनी जिंकणार आहेत का 3 लाखांनी, एवढंच ठरायचं. हे काय उद्धव ठाकरेंचं कुठं काय ते वागिरे नाही आणि फागिरे नाही, काय कुठे काय अडचण नाही, कुठे जवळ नाही. साईच्या साई आमदार मनसैनिक सर्व सर्वजण आपण लागलेलो. आणि ज्यांच्याकडे विचार नाही, ज्यांच्याकडे देश कुठे नेणार आहे असं याचं काय रोडमॅप नाही, पुढे आम्ही एकत्र जिंकून आल्यानंतर काय करणार. मला सांगा, त्या संसदेमध्ये नुसता विरोधी बाकावर बसणारा लोक निवडून खासदार निवडतील का, सत्तेमध्ये असलेला आणि आपलं काम करून आणणारा खासदार देखील. लोकही सुज्ञ आहेत, लोक प्रवाहाच्या विरुद्ध जात नाही. लोकांना पूर्ण मोदींच्या मागे उभं राहायचं आहे. फक्त तुम्ही सोबत जा, तुमचाही मान वाढेल, मोदींची मतं वाढतील ही अपेक्षा या ठिकाणी बाळगतो. आणि एवढ्या कमी वेळामध्ये फार मोठा मेळावा यशस्वी केल्याबद्दल पुन्हा या सर्व मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. येत्या भविष्यामध्ये जेव्हा जेव्हा आपली गरज लागेल तेव्हा तेव्हा नक्की विकास कामांकरता किंवा तुमच्या कुठल्याही कामाकरता मी असेन, प्रशांत शेठ असतील, आम्ही सर्वजण कायम तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची इच्छा दाखवणारे आपण सर्व सम वयाचे एकत्र राहिलेले कार्यकर्ते आहोत. आज पण काम करूया, उद्या पण करूया, भविष्यातही करूया. कुठल्याही वैयक्तिक स्वार्थ न करता आपल्या समाजाकरता, या विभागाकरता जे जे उत्तम उदात्त उन्नत करता येईल ते करण्याचा प्रयत्न करूया. ही विनंती तुम्हाला करतो, या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा तुमच्या आमच्यामध्ये संवाद नसून हा येणाऱ्या निवडणुकीमध्ये जो धनुष्यबाण ही निशाणी आहे, त्या निशाणीसाठी आणि सन्माननीय श्री रावसाहेब ठाकरे यांनी दिलेला गुढीपाडवा मेळावा बिनशर्त पाठिंबा, हा पाठिंबा बिनशर्त दिलेला आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये काहीतरी भव्यतव्य महाराष्ट्र सैनिकांसाठी काहीतरी विचार केले असतील सन्माननीय रावसाहेब ठाकरे यांनी. ते विचार नरेंद्र मोदी साहेबांच्या सोबत, इथल्या जे खासदार आहेत त्यांच्या सोबत आणि सन्माननीय दोन्ही आमदारांसोबत आपण त्यांच्या सोबत जोरीला काम करायचं आहे. आणि येणारा या ठिकाणी आमदार साहेबांनी वारंवार आंदोलन घेतलेले आहेत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट. ते आंदोलन घेत असताना खासदार साहेबांचा देखील हातभार लागलेला आहे. आणि दोन्ही आमदारांनी जे मोठ्या प्रमाणात प्रकल्पग्रस्तांसाठी न्याय मिळून दिलेला आहे आणि काही गोष्टी राहिल्या असतील पण त्या सुद्धा पुरा करण्याच्या त्यांच्या आमच्या साथी देत्या होतच राहतील. परंतु दिबा पाटील साहेब यांचा जो नाव आहे त्या ठिकाणी आपण पाठी बसवलेलीच आहे. पण प्रकल्पग्रस्तांची जी मागणी आहे ती मागणी लवकरच दोन्ही आमदार खासदार साहेब आणि आम्ही सर्व मिळून हे पूर्ण करणार आहोत, यासाठी सर्वांनी सज्ज राहोत. महिलांना हे सांगायचंय, जर तुम्हाला तुमच्या महाराष्ट्रामध्ये जर कोणी सुरक्षित ठेवू शकतं तर ते फक्त आणि फक्त मोदी साहेब आहेत. त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने, आपण महिला उमेदवाराच्या प्रचारासाठी जेव्हा जातो तेव्हा उमेदवार त्या मतदाराच्या घरापर्यंत पोहोचू शकत नाही का, तर त्यांच्यासाठी खूप मोठा पट्टा असतो. आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं हे कर्तव्य आहे की आपण जेव्हा आपल्या उमेदवाराचा प्रचार करायला जातो त्यावेळी आपण एखाद्याच्या घरामध्ये जाऊन बसतो. अगदी चहा पिण्यापासून, तुम्ही त्या महिला असल्यामुळे तुम्ही त्यांच्या किचनपर्यंत जाऊ शकतात. जे आज महिला करू शकतात ते पुरुष करू शकत नाहीये. म्हणून ह्या वेळेस मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करते की तिसरी हॅट्रिक संसद रत्न अप्पासाहेब बाळेंची पूर्ण करायचं जे त्यांचं स्वप्न आहे त्याच्यामध्ये आपला मोलाचा वाटा असला पाहिजे. मी महेश दादांना नक्की आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांकडनं खात्री देते की आम्ही तुमच्या सोबत कायम
प्रचारामध्ये उतरून अप्पासाहेब बारणे निवडून कसे येतील आणि त्याच्यासाठी आमचा काय हातभार लागेल याकडे जरूर लक्ष देऊ. कारण 18 वर्षाच्या संघर्षानंतर ज्यावेळी साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये नक्कीच आमच्या छोट्यातल्या छोट्या महाराष्ट्र सैनिकाचं सुद्धा काही ना काहीतरी भलं होणार आहे हे साहेबांनी असलेली दूरदृष्टी आहे. आणि शेवटी म्हणतात ना ज्याच्या हक्काचं चिन्ह आहे ते आज 18 वर्षांनी का होईना आमच्या महाराष्ट्र सैनिकाला त्यांच्यासाठी मतदान करायला मिळालं ह्याच्यापेक्षा आमचं भाग्य दुसरं कुठलंच नाहीये. यातच आम्ही खूप समाधानी आहोत की आमच्या राजसाहेबांकडनं जे चिन्ह हिसकावून घेतलं गेलं आज त्याचसाठी माझा सगळा महाराष्ट्र सैनिक एकजुटीने उभा राहून त्या चिन्हासाठी मतदान करेल. अप्पासाहेबांचा विजय निश्चित आहे कारण बाजीसाहेब असतील प्रशांत असतील या दोन आमदारांचं एवढं चांगलं काम चालू आहे खूप सुंदर कामगिरी चालू आहे त्यामुळे प्रचाराचं फक्त एक औपचारिकताही चालू आहे. कारण दोन आमदार हे तळागाळाकडे पोचलेले आहेत. मी मोपाड्यामध्ये असतो उरण विधानसभेचं काम मी जवळून बघतोय. महेश बाजीसाहेबांचं काम खूप छान प्रकारे आमच्या इथे चालू आहे. या दोघांची साथ बाने साहेबांना आहेच त्याबरोबर माननीय राजसाहेबांनी आज जो काही हा निर्णय घेतला आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि साहेब तुम्हाला मी सांगू इच्छितो आपले कार्यकर्ते आपले पदाधिकारी प्रत्येक घरामध्ये जाऊन पॅम्पलेट वाटतायत आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सर्व येत असतं. कदाचित आमच्या कुठल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही नसाल पण जर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झालं कळेल तुम्हाला रोजचा रिपोर्ट मिळत जाईल. एवढ्या धारणीचे काम कामोटा कळंबोली पनवेल खारघर सर्व विभागात चालू आहेत. पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले नेते झंझावती प्रचार करतायत. खुद्द राजसाहेबांनी काल एक सभा घेतली प्रत्येक ठिकाणी ह्या प्रकारचं झंझावत चालू आहे. साहेब हा जो मेळावा आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो 48 तासांमध्ये तुम्हाला कल्पना आहे संदेश टाकून आणि तुम्ही बसले 48 तास हा मेळावा आपण एवढा भरगच्च हॉल भरून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये दोन्ही तालुका अध्यक्ष असतील आमचे एकनाथ रामदास भाई आणि सत्यवान यांची खूप मेहनत आहे. कारण हा एवढा मोठा हॉल 48 तासात म्हणजे 2 दिवसात आपण हा सर्व प्रकार आयोजित केलेला आहे. की ही जी लढाई आता आपण लढतोय हे त्यांचं म्हणणं असं ही जी लढाई आपण लढतोय ही स्वाभिमानी विरुद्ध गद्दार अशी लढाई आहे. आणि त्यांच्या मते त्यांचे उमेदवार संजोग वाघेरे हे स्वाभिमानी आहेत आणि आपले उमेदवार श्री श्रीरंगाप्पा बारणे हे गद्दार आहेत. मित्रांनो गद्दार कोणाला बोलता तो मागच्या 5 वर्षामध्ये जो एका चिन्हावर लढतो आणि पुढची निवडणूक जो दुसऱ्या चिन्हावर लढतो तो गद्दार असतो. शिवसेनेचे उमेदवार वाघेरे हे मागच्या उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार वाघेरे हे मागच्या 5 वर्षापूर्वी त्यांनी जी निवडणूक लढली ते घड्याळावर लढले होते आणि आता ते जी निवडणूक लढतायत ती मशालवर लढतायत. मग गद्दार कोण हो आमचे उमेदवार तर मागच्या वेळी सुद्धा धनुष्य बाणावरतीच लढले होते यावर्षी सुद्धा या निवडणुकीला सुद्धा ते धनुष्य बाणावरतीच लढतायत. जर गेले 15 वर्ष ते एकाच चिन्हावरती लढतायत तर ते गद्दार कसे. ज्यांनी चिन्ह बदललं ज्यांनी घड्याळ सोडलं आणि मशालीवर आले ज्यांनी धनुष्य बाण ज्यांना सोडावा लागला आणि जे मशालीवर आले ते गद्दार ठरतात. त्यामुळे जर कोण स्वाभिमानी असेल तर ते आपले उमेदवार आहेत श्रीरंगाप्पा बारणे. कारण गेली 15 वर्ष ते शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर लढतायत. त्यामुळे या पुढे जर तुम्हाला कुठला विरोधक बोलला की ही लढाई स्वाभिमानी विरुद्ध गद्दार अशी असेल आहे तर त्याला स्पष्टपणे सांगा की तुमचा गद्दार वाघेरे मागच्या वेळी घड्याळावर लढला होता यावेळी तो मशालवर लढतोय. अहो आपल्या घरामध्ये सुद्धा आपण ज्यावेळी चांगलं वागत नाही त्यावेळी आपल्याला घरातून हाकलून देतात की नाही. मग जेव्हा आपण वाईट वागतो घरातल्या नियमांच्या विरोधात जातो घरातल्या तत्वांच्या विरोधात जातो आणि आपल्याला घराच्या बाहेर त्यावेळी आपल्या घरातले वाईट ठरतात की आपण वाईट ठरतो. तुम्ही ज्यावेळी बाळासाहेबांचे विचार पाळले नाहीत बाळासाहेबांचा मुलगा असून बाळासाहेबांच्या विचारांना पायदळी पुरवला म्हणून श्री एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला घराच्या बाहेर काढलं तर गद्दार ते नाही गद्दार तुम्ही ठरता. त्यामुळे जर कोण गद्दार असेल जर कोणी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली असेल तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी गद्दारी केलेली आहे.
हे 40 आमदार बाहेर पडले हे स्वाभिमानासाठी बाहेर पडले होते. आज या ठिकाणी आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून 33 मावळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार ज्यांनी 3 वेळा संसद रत्न या संसद भवनात आपल्या दिल्लीचा दफ्तर राखलेला आहे असे आमचे श्री श्रीरंग भारणे अप्पासाहेब यांच्या प्रचारार्थ हा मेळावा आपण या ठिकाणी आयोजन केलेला आहे. आणि या मेळाव्याला आपण सर्वांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात लाभलेली आहे. साहेब, आपल्या उरण तालुक्यात पनवेल तालुक्यात यात्रांचा महोत्सव पालख्यांचा महोत्सव सुरू असून सुद्धा आमचे महाराष्ट्र सैनिक या ठिकाणी आपल्या प्रचारार्थ या ठिकाणी आलेले आहेत. साहेब, मी आपल्यास या ठिकाणी सांगू इच्छितो की गेल्या 10 दिवसापूर्वी पनवेलमध्ये लोकसभेची एक डिबेट झाली आणि त्या डिबेटमध्ये एक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाला. विरोधकांनी त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला आणि त्या विरोधकांना आम्ही स्पष्ट सांगितलं या पनवेल मार्गाचे म्हात्रे साहेब आपले त्यांनी सांगितलं की या मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न मोठा आहे. त्या ठिकाणी साहेब मी त्यांना सांगितलं जिल्हा परिषद गेल्या कित्येक वर्ष शेतकरी कामगार पक्षाकडे आहे आणि केंद्राकडून येणारा निधी हा तुमच्याच असणारे कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी खात असून राष्ट्रीय योजना असेल, जनजीवन मिश्र योजना असेल, या सर्व योजना या शेतकरी कामगार पक्षाच्या या ठेकेदारांनी खाल्ल्या. त्याच्यामुळे या रायगडमध्ये पाण्याचा प्रश्न उद्भवला असं आम्ही त्या ठिकाणी खणखून सांगितलं. कारण जर बघितलं या रायगड जिल्ह्याला पाण्यापासून वंचित करणारा पक्ष हा शेतकरी कामगार पक्षच आहे. माननीय आमदार साहेब भाईजी, आपण जर खरोखर कार्यसंधान आमदार आमच्या या उरण तालुक्याला या उरण विधानसभेला 5 वर्षामध्ये 5 लाख रुपयाचा निधी बघायला आम्हाला 2-2, 4-4 वर्ष लागायची. आज आपण तुम्ही कोट्यावधी रुपयाचा निधी आणून या खेड्यापाड्यातील रस्ते असतील, या समाजातील प्रश्न असतील आणि अशा मोठ्या प्रमाणात आपण निधी उपलब्ध केल्यास प्रसन्नता. आपण सुद्धा या परिसरामध्ये उरण विधानसभेमध्ये आपले कार्य खूप चांगले आहे. आपण सातत्याने लोकांच्या भावना समजवून आपण या ठिकाणी काम करत आहात. तिसरं म्हणजे साहेब, आज हा जरी मेळावा आहे सन्माननीय राज साहेबांच्या आदेशाने जे लोकसभेचे आपले उमेदवार